नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? आपले 10वीच्या परीक्षा जवळ आलेले आहेत. मला माहिती आहे सर्वजण परीक्षेच्या तयारीला लागलेले आहेत, परीक्षेसाठी अभ्यास करत आहेत, दिवस रात्र मेहनत करत आहेत, मला माहिती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्या मदतीसाठी, तुमच्या प्रयत्नांना थोडीशी हेल्प देण्यासाठी आम्ही आलो आहोत. वी स्कूल आपला 10वीचा क्रॅश करून देऊन, ओके, एकदम मोफत आपल्या वी स्कूलच्या ॲपमध्ये सुद्धा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा. ओके, वी स्कूल आपलं फ्रीमध्येच आहे, सर्वजण फ्रीमध्येच पाहतात कंटेंट. तुम्ही मला माहिती आहे पाहत आहात. तुम्हाला फक्त एक रिव्हिजन होण्यासाठी आपण ही क्रॅश कोर्सची सिरीज चालू केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्रॅश कोर्समध्ये मी तुम्हाला मदत करत आहे आपल्या गणित विषयासाठी. मी आहे शिवम. आता आपण पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहेत, वर्ग समीकरणे सोडवण्याची फॉर्म्युला मेथड. ओके, आतापर्यंत आपण काय केलं, अवयव मेथड पाहिली, पूर्ण वर्ग करून पाहिलं, आता आपण फॉर्म्युला मेथड पाहूया. म्हणजे बऱ्यापैकी तुमचा हा जो चॅप्टर आहे ज्याच्यात महत्वाचे जे कन्सेप्ट होते ते आता बऱ्यापैकी संपत आहेत. ओके, आपण उद्यापासून नवीन धड्याला सुरुवात करूया. आपण रिव्हिजन मध्ये काय पाहतोय, जे जे महत्वाच्या गोष्टी आहेत जे तुम्हाला हमखास मार्क देऊ शकतील ते घटक आपण पाहत आहोत. ओके, फक्त रिव्हिजन करता येईल तुम्ही लक्षात येईल. आता काल आपण 2.3 सराव संच सोडवला, बरोबर, त्यातले काही न्यूमेरिकल सोडवले. तुम्ही नक्कीच पूर्ण सराव संच सोडवला ना? नसेल सोडवला तर व्हिडिओ पॉज करा, आधीचा होमवर्क करा आणि मग पुढे या. ओके, कारण आपण डे टू डे एक एक सराव संच सोडवत जातो. तुम्ही आमच्यासोबत सोडवाल तर तुमची प्रॅक्टिस होईल, तुमची रिव्हिजन होईल. ओके, चलो आता आपण पाहत आहोत वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र, फॉर्म्युला फॉर सॉल्विंग अ क्वाड्रेटिक इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो, काय आहे फॉर्म्युला? भरपूर जण काय करतात, पाठ करायचा प्रयत्न करतात. ओके, बाबा मायनस बी प्लस ऑर मायनस इन रूट बी बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आणि काही जण ए लाच विसरतात, काही जण सी लाच विसरतात, काहींना कळतच नाही बाबा सी काय घ्यायचा, काही ए काय घ्यायचा, बी कुठून आणायचा, काय सगळं. रे बाबा, एवढा गोंधळच गोंधळ. आधीच गणित विषय अवघड आणि त्यात अजून फॉर्म्युला बिर्म्युला, किती फॉर्म्युले आम्ही पाठ करायचे? बच्चे की जान लोगे क्या? टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही प्रॅक्टिस करा, लक्षात फॉर्म्युला पाठ राहतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. 2-3 न्यूमेरिकल सोडवा, लक्षात राहतं, बरोबर. मी तुम्हाला सिली मिस्टेक सांगतोय, बरोबर, काही कुठे कुठे चुकतात. ओके, आता फॉर्म्युला काय आपला, एक्स बरोबर मायनस बी प्लस ऑर मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. येस, करेक्ट. काय फॉर्म्युला? मायनस बी प्लस ऑर मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. याच्यामध्ये बी काय आहे, 4ac कुठून आलाय, बी कुठून आलाय, ए कुठून आलाय मला माहित नाहीये. लक्ष द्या, व्यवस्थित पहा, आपण पाहूया. बघा, एका न्यूमेरिकल वर्ण खालील वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून ए बी सी च्या किमती लिहा. विद्यार्थी मित्रांनो, सामान्य रूप माझ्या लक्षात नाही, काय करू? बघा इथे सामान्य स्वरूप आपलं काय, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 हे आहे माझं सामान्य स्वरूप. ए ची व्हॅल्यू बघा, बी ची व्हॅल्यू बघा, सी ची व्हॅल्यू बघा. बघणार ना? बघा बरं, कम्पेअर करा, आहे काही सामान्य स्वरूपामध्ये? येस, सामान्य स्वरूपामध्ये आहे. ए काय असेल इथे? इथे कोणी नाही म्हणजे कोण असतो? जिथे कोणी नाही तिथे एक असतो. सो इथे लिहिणार आपण ए बरोबर काय, आधी स्टेटमेंट लिहायचं इथे, दिलेलं समीकरण ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 शी तुलना करून, आधी स्टेटमेंट लिहायचं तुलना करून मग ही स्टेटमेंट लिहायची, नाही तर तुम्ही गाळाल आणि तुम्हाला मार्क पण तसेच टीचर देतील, अर्धाच मार्क देतील. असे प्रश्न, हा जो प्रश्न आहे ना, हमखास एक मार्काला पडतो. ओके, हमखास एक मार्काला एमसीक्यू मध्ये येईल किंवा एक स्टेटमेंट वाईज क्वेश्चन मध्ये येईल. ओके, पण हा हे असे छोटे छोटे प्रश्न आहेत ना, सोडायचे नाहीत. हमखास मार्क देणारे प्रश्न, 8 मार्काचे तुम्हाला 4 एमसीक्यू आणि 4 असे प्रश्न असतात, बरोबर, 8 पैकी 8 मिळवायचा प्रयत्न करायचा. ओके, ते हातचे मार्क आहेत, हातचे मार्क घालवायचे ना. यांच्यात काय अवघड काय रॉकेट सायन्स न्यूमेरिकल्स नाही विचारत, सोपे सोपेच न्यूमेरिकल तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, सो आता इथे स्टेटमेंट काय लिहिणार, स्टेटमेंट लिहायचं एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. ह्याला आपण काय करणार आहोत, या समीकरणाला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 शी तुलना करून. काय तुलना करून? तर ए बरोबर माझं मिळालेलं आहे 1, बी बरोबर काय असेल, चिन्हासहित घ्या, चिन्हासहित घ्या, चिन्हासहित घ्या, घेतलं का चिन्हासहित, घ्या चिन्हासहित. काय आहे चिन्ह? इथे वजा आहे, तो इथे बी बरोबर वजा 7 मी या ठिकाणी लिहिणार. येस, अगदी बरोबर, करेक्ट आहे. सो बी बरोबर वजा 7 घेतलं, त्याच्यानंतर सी बरोबर काय असेल, सी बरोबर इथे असेल चिन्हासहित घ्या, अधिक आहे ना, मग काय टेन्शन नाही, अधिक असेल काय नाही, टेन्शनच नाही माझं. सो अधिक 5 आहे, सो इथे मी फक्त 5 लिहिणार आहे, माझं उत्तर झालं रे झालं आणि मला एक मार्क मिळाला. पण कधी?
जेव्हा मी स्टेटमेंट लिहीन तेव्हा, आता इथे स्टेटमेंट लिहिलं नाही, मी तुम्हाला सांगतोय पुन्हा एकदा सांगतो, दिलेलं समीकरण किंवा ते समीकरण लिहा, हे समीकरण ए एक्स चा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्याशी तुलना करून ए बरोबर बी बरोबर सी बरोबर, ओके हे लिहा आणि छानपैकी पुढे खाली असं उत्तर लिहून असं लिहा स्टेटमेंट उत्तर, ए बरोबर एक, बी बरोबर -7, सी बरोबर 5, आणि त्याला असं छानपैकी स्क्वेअर करा, मस्तपैकी सजवा, खाली अंडरलाईन द्या प्रश्न झालाय की, कारण तुम्ही बोर्डचं एक्झाम देत आहे, तुम्ही परीक्षा आता शाळेतली पेपर नाही देणार आहात, बोर्डाची परीक्षा देणार आहात, त्यामुळे व्यवस्थित छानपैकी सुरेख ताप्ती टिपटॉप तुमचं आन्सर दिसलं पाहिजे. कसं आन्सर तुमचं कडक पाहिजे, येस चहा कसा गरम असेल तुमचा आन्सर जो कडक पाहिजे, टीचरला बघता बघता वाटलं पाहिजे येस बाबा या पोराने खूप छान लिहिलेलं आहे, चला त्याला फुल मार्क देऊ. न काही शिक्षक कसं असतं त्यांना लगेच कळतं, आता हे अनुभवाचे बोल असतात, शिक्षक लोक नाही का अनुभव अनुभवातून जिथे आलेले असतात ते काही असंच नसतात, त्यांना लगेच बघता बघता कळतं अरे हा ह्या विद्यार्थ्यांनी छान लिहिलेलं आहे म्हणजे याचं उत्तर बरोबर असणार आहे, ओके त्यांना बघून लगेच स्टेप वाईज कळतं इथे चुकलं तिथे चुकलं, ते पटकन येस. चला पुढे बघूया, 2m² + 5m - 5 अधिक करायचं आपल्याला सामान्य स्वरूपात आणायचं आहे. सामान्य स्वरूपामध्ये कसं लिहिणार आपण याला, सामान्य स्वरूपामध्ये 2m² जे पुढच्या घरी गेलेत ना दुसऱ्या घरी त्यांना आपल्या घरी बोलून आणा, तो 5m आहे तो अधिक आहे इकडे वजा होईल, सो -5m - 5 इकडे येऊन काय होईल अधिक 5 होईल, सो -5 = 0 येस करेक्ट. आता काय करायचं स्टेटमेंट लिहायचं, काय आहे स्टेटमेंट, दिलेलं समीकरण ए एक्स चा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 तुलना करून काय असेल, ए बरोबर असेल 2, बी बरोबर असेल -5, सी बरोबर असेल -5, आणि माझं उत्तर झालेलं आहे, मला अधिक लिहायची गरज नाही आणि मला इथे मार्क 1 मला मिळाला. चलो आगे चलते, हे आगे हे y² = 7y. आधी काय करायचंय, सामान्य स्वरूपात आहे का बाबा मला तर दिसत नाहीये, आधी सामान्य स्वरूपात लिहूया, सो y² - 7y तिकडे गेलाय त्याला इकडे आणा, सो -7y. आता आमचा सी टर्म जो आहे ना स्थिर पत्तो तो गावालाच निघून गेलाय, इथं नाहीच आहे, काय करायचं बोलून आणा, काय लिहिणार इथे आपण -0 = 0 दिलेलं समीकरण, कोणतं समीकरण y² - 7y + 0 हे समीकरण बरोबर 0 हे समीकरण x² + bx + c = 0 या समीकरणाची तुलना करून काय लिहिणार आपण, ए बरोबर इथे स्टेटमेंट येईल तुमचं ए बरोबर 1, बी बरोबर -7, सी बरोबर 0 आणि हे माझं उत्तर झालं रे झालं. चलो आगे चलते, हे अगली गाडी पकडते, हे चलो आगे गाडी घ्या हमारी. क्वेश्चन नंबर 2 है, खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. सूत्र काय आहे माझं, x = -b ला विसरायचं नाही, +b (±4ac/2a). परत एकदा सांगतो, x = -b (±b)² - 4ac/2a. समजलं, पुन्हा एकदा सांगतो, x = -b (±b)² - 4ac/2a. आधी स्टेप काय करायची, आधी आपण दिलेल्या समीकरणाशी तुलना करून, कशाची तुलना करायची, आपल्या सामान्य स्वरूपाशी. मी तुम्हाला स्टेप सांगतो काय काय स्टेप तिथे तुम्ही फॉलो करणार, तर कोणकोणत्या स्टेप फॉलो करायच्या बरं. पहिली स्टेप, आधी दिलेलं समीकरण सामान्य स्वरूपात आहे का ते चेक करा, सामान्य स्वरूप लिहून घ्या माझ्या बरोबर, चला सामान्य स्वरूपात आहे का, सामान्य रूपात नसेल तर सामान्य रूपात घेऊन या, नंतर तुलना करा, ए बी सी ची व्हॅल्यू काढा, जसं आपण आता काढली ए बी सी ची व्हॅल्यू मिळाली येस. आता पहिली स्टेप काय तुम्ही करणार, तर b² - 4ac हे जे आहे ह्याची व्हॅल्यू काढा, ओके जर ह्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आणि जर बाय चान्स काही वेळेस इथे वजा वाली व्हॅल्यू आली म्हणजे इथे -10 आली, ओके आता -10 आहे वर्गमुळात b² - 4ac म्हणजे काय झालं, वर्गमुळात 10, वर्गमुळात 10 ही वास्तव संख्या नाही, मग काय टेन्शनच नाही, सोडवायची गरज नाही, म्हणजे मुलं हॅपी येस, वर्गमुळात 10 आले की ओके मला निगेटिव्ह व्हॅल्यू आले की लगेच तुम्ही लगेच त्याला स्टेटमेंट लिहा, पटापट व्हॅल्यू टाका आणि खाली लिहाल √-10 ही वास्तव संख्या नाही, म्हणजे दिलेल्या समीकरणाची मूळ ही वास्तव संख्या नाही, मला सोडवायची गरज पडली नाही, कॅल्क्युलेशन करायची गरज पडली नाही, तरी मला फुल मार्क मिळाले, पण कधी असंच गणित आल्यावर त्याचं b² - 4ac = -मधली व्हॅल्यू आली तर ठीक आहे. चलो आगे चलते, हे
आता तुम्ही काय करणार, कळलं मला इथे प्लस आहे का मायनस आहे, ठीक आहे. नंतर तुम्ही काय करणार, हे व्हेरीफाय केल्यानंतर, हे समजल्यानंतर, एक्स बरोबर आपला फॉर्म्युला लिहिणार मायनस बी प्लस ऑर मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन 2a. येस, आणि फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाका, पुट करा, कॅल्क्युलेट करा, डन, झालं, संपलं उत्तर आणि मला वर्गमूळ मिळाली. मला माहिती सर्व विद्यार्थ्यांना हा जो फॉर्म्युला मेथड आहे ना खूप इझी जातो. येस, मी समजू शकतो, फॉर्म्युला मेथड खूप सोपा आहे. म्हणजे आपण टप्प्याटप्प्याने बघत आलो, आधी आपल्याला अवयव पद्धत, आधी आपण काय केली, व्हॅल्यू टाकत म्हणजे खूप किचकट वाटलं, मग आपण हळूहळू अवयव पद्धत शिकलो, हळूहळू आपण पूर्ण वर्ग समीकरण, पूर्ण वर्ग पद्धत कशी करायची ते शिकलो, त्याच्यानंतर आपण फॉर्म्युला मेथड शिकलो, हळूहळू आपण सोप्या सोप्या टाईपकडे आलो. ओके, पण तुमच्या फॉर्म्युलाचा पाठ असेल ना व्यवस्थित, मग तुम्हाला हे सोपं जाईल. जर फॉर्म्युलाच पाठ नसेल तर कसं चालणार, आधी फॉर्म्युला व्यवस्थित पाठ करायचा. आता पुढे काय, मग तुम्ही एक्स बरोबर हा प्लस आहे ना, एकदा प्लस घ्या, एकदा मायनस घ्या, तुम्हाला दोन व्हॅल्यू मिळतील, ते तुमची दोन मुळं असतील, बरोबर, आणि तुमचं उत्तर मिळालं, झालं. आता पटकन आपण हे आधी सामान्य स्वरूपात आहे का बघा बरं, सामान्य स्वरूपात दिसतंय का रे? येस, मला दिसतंय सामान्य स्वरूपामध्ये, मला दिसलं रे सामान्य स्वरूपात, दिसलं सामान्य स्वरूपात दिसलं. आता काय करायचं, आधी आपण लिहायचं दिलेल्या समीकरणाची ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरोशी तुलना करून ते स्टेटमेंट तुम्ही लिहिणार. ते स्टेटमेंट लिहिल्यानंतर काय लिहिणार तुम्ही, ए बरोबर, ए बरोबर काय आहे ते एक आहे, बी बरोबर काय आहे सहा आहे, सी बरोबर काय आहे पाच आहे, ए बी सी मिळाली. आणि काय करणार आपण, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू, बी काय आहे सहा आहे, तर सहाचा वर्ग वजा चार गुणुले एक गुणुले पाच, सहाचा वर्ग छत्तीस वजा चार एके चार, चार पंचे वीस, तो इथे वीस आलं बरोबर सोळा. म्हणजे माझं उत्तर हे जे आहे अधिक व्हॅल्यू आलेली आहे, म्हणजे मला मूळ मिळणार आहे, मला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. सो देअरफोर फॉर्म्युला मेथडनी एक्स बरोबर काय फॉर्म्युला, मायनस बी प्लस ऑर मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. आधीच मी आता व्हॅल्यू शोधलेली आहे इथे, त्यामुळे मला कॅल्क्युलेट करायची गरज नाही पडणार. बी काय आहे, मायनस सिक्स, सिक्स आहे. ओके, सो मायनस सिक्स प्लस ऑर मायनस इन रूट व्हॅल्यू एज इट इज लिहा पर इथे बी स्क्वेअर मायनस, किंवा तुम्ही असं करू शकता ह्याला इक्वेशन नंबर एक म्हणा. ओके, सो बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू सिक्सटीन, त्याला इक्वेशन नंबर वन म्हणा. फ्रॉम इक्वेशन समीकरण असं म्हणू शकता तुम्ही, इक्वेशन जे आहे एक वरून तुम्ही लिहू शकता तिथे, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, स्टेटमेंट पुढे करा, मी इक्वेशन वन वरनं व्हॅल्यू घेतलेली आहे. ठीक आहे, सो डायरेक्ट तुम्ही ते लिहू शकता सोळा, किंवा तुम्ही ते व्हॅल्यू पुट करा, काय प्रॉब्लेम नाही. सहाचा वर्ग वजा चार गुणिले एक गुणिले पाच लिहा, की परत तुमचं थोडंसं करेज, थोडी एक स्टेप वाढेल, कष्ट वाढतील, पण तुमच्या लक्षात येईल की आधी चुकलं असेल तरी ते चुकू नये म्हणून. सो दोन गुणिले एक आहे वन, सो आता वजा सहा प्लस ऑर मायनस इन रूट सिक्सटीन या ठिकाणी लिहूया, छेदात दोन असेल. विद्यार्थी मित्रांनो, मायनस सिक्स प्लस ऑर मायनस इन रूट सिक्सटीन, कुणाचा वर्ग आहे हा सोळा, हा चाराचा वर्ग आहे, सो इथे चार छेदात दोन, म्हणजेच काय मला मिळालं, एक्स बरोबर आधी मी लिहिणार वजा सहा अधिक चार छेदात दोन, किंवा काय असेल, एक्स बरोबर वजा सहा वजा चार छेदात दोन. हे काय झालं, वजा सहा अधिक चार, अधिक वजा वजा चिन्ह द्यायचं मोठ्याचं, कोण आहे सहा वजा चार वजा दोन, सो वजा दोन छेद दोन हे झालं माझं वजा एक. एक्स बरोबर मला पहिलं मूळ किती मिळालं, वजा एक, आणि पुढे काय झालं, एक्स बरोबर वजा वजा अधिक चिन्ह द्यायचं मोठ्या पदाचं, मोठं पद इथे सहाच आहे म्हणून इथे वजाच मिळेल, सहा अधिक चार दहा होतात, सो दहा छेद दोन हे झालं एक्स बरोबर वजा पाच. ठीक आहे, सो एक्स बरोबर मला मिळालं वजा पाच आणि एक्स बरोबर वजा एक. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, वजा एक आणि वजा पाच हे काय आहेत, हे माझ्या दिलेल्या समीकरणाची मूळ आहेत. खाली लिहायचं, दिलेल्या समीकरणाची एक्स बरोबर वजा एक आणि एक्स बरोबर वजा पाच ही मूळ आहेत. ओके, समजलं, चला पुढे पाहूया. एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो. चला आधी काय करणार आपण, सामान्य स्वरूपात आहे का, येस आहे. आता सामान्य स्वरूपाशी कंपॅरिझन करूया, तुलना करूया. सो ए बरोबर काय असेल इथे, ए बरोबर असेल एक, बी बरोबर असेल आता इथे वजा आहे ना, मग वजा सहित घ्यायचं, बी बरोबर वजा तीन आणि सी बरोबर वजा दोन. ओके, चिन्हासहित घ्या. ठीक आहे, चिन्हासहित घेतलं मी. चला आता पुढे काय करणार, तर आधी मी चेक करणार, व्हेरीफाय करणार की बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू, विद्यार्थ्यांना वाटेल की आधी आपण हे काढायचं, आपण डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये पण करू शकतो, पण हे सोडलं की आपल्याला कळतं की वास्तव संख्या आहे की नाही, हे ह्याला सुद्धा मार्क असतात, त्यामुळे स्टेप वाईज सोडवायचं, शॉर्टकट मारायची नाही, तुम्हाला मार्कांमध्ये पण शॉर्टकट मिळेल, तीन तरी तुम्हाला दोनच मिळतील,
मी तुम्हाला काय सांगितलं, चेकरला नाही का कुठे जागाच नाही सोडायची, तेव्हा माझा मार्क कुठे तो कट करेल. ओके, व्यवस्थित छान सोडवायचं. ठीक आहे, आता आमच्या वेळेस म्हणजे मी जेव्हा 10वी दिली होती ना, तेव्हा आम्हाला गणिताचा पेपर जो ना, दोन्ही गणित एक आणि गणित दोन, तेव्हा आम्ही गणिताला मॅथ 1 मॅथ 2 नव्हतं म्हणत, तेव्हा आमच्या वेळेस गणिताला आम्ही भाग पहिला जो आहे त्याला आम्ही बीजगणित म्हणायचो. आमच्या पुस्तकाचं नाव सुद्धा बीजगणितच होतं आणि दुसरा सुद्धा भूमिती होतं, पण आम्हाला पेपर जो आहे ना 75-75 मार्काचा असायचा. आम्हाला इंटरनल मार्क्स वगैरे काही नव्हतं. तुम्हाला आता 80 मार्का म्हणजे 40-40 देत 20 मार्क तुम्हाला शाळेकडनं मिळतात. आता आम्हाला तसं आमच्याकडे तसं नव्हतं. आमच्या वेळेस आम्हाला इंटरनल मार्क्स नव्हते गणिताला, आम्हाला 150 मार्कांचा पेपर होता, 75 आणि 75. बघा तुम्हाला किती सोपं करून दिलंय, मार्क कमी झाले, 100 मार्काचा पेपर, त्यातही 20 मार्क शाळेचे, 80चाच फक्त पेपर लिहा. काय टेन्शन आहे मग, कसं टेन्शन आहे, फुल कॉन्फिडन्सने पेपर लिहा. मस्तपैकी छान कन्सेप्ट आहेत, तुमचा क्रॅश कोर्स आहे, 20 क्वेश्चन तुम्हाला क्रॅश कोर्स देते, तुम्ही शाळेत कन्सेप्ट शिकलेले आहात, तुमचे टीचर लोक रिव्हिजन करून घेत आहेत तुमच्याकडनं, हो की नाही. मग टेन्शन कशाला घ्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं, पेपर छान सोडवायचा मस्तपैकी फुल कॉन्फिडन्सने. येस, चला आता 20 स्क्वेअर मायनस, आणि ते सोडवायचं नाही तर 2 तासात तुम्हाला 40 मार्काचा पेपर लिहायला, 2 तासाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा पेपर. आधी तुम्ही आता प्रिलियम्स पण तुमचे झालेले आहेत, तुम्हाला कळलंय की मला पेपर पूर्ण करायला वेळ मिळत नाही, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस स्पीड पाहिजे, न्यूमेरिकल सॉल्व करायची तुमची स्पीड वाढली पाहिजे. 2 तासामध्ये तुमचा पेपर होतोय का, मी तर म्हणेल 2 तास नाही, तुम्हाला 1 तास 30 मिनिटांमध्ये म्हणजे 1.5 तासामध्ये तुमचा पेपर झाला पाहिजे. पुढचे उरलेले 30 मार्क 30 मिनिटं जे आहे तुम्ही व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला वापरा. पेपर सजवण्यासाठी कसं असतं, पेपरमध्ये तुमची शेवटचे जे 10-10 मिनिटं असतात त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी, बाबा तुम्ही बारकोड व्यवस्थित लिहिलाय की नाही, बारकोड व्यवस्थित लावलाय की नाही, स्टिकर लावलाय की नाही, पुरवण्या व्यवस्थित जोडल्यात की नाही, नंतर पान नंबर व्यवस्थित लिहिलंय का, किती तुम्ही पुरवण्या लावल्या, ते लिहिण्यासाठी त्यासाठी वेळ असतो 10 मिनिटं, त्यामुळे ते वेळेचा व्यवस्थित उपयोग करायचा. ठीक आहे, चलो, गणिताचा पेपर आहे म्हणून काय 2 तास नाही सोडत बसायचं, पटापट पटापट सोडवायचं, जेवढं जेवढं येते फटाफट सोडवायचं छानपैकी. आणि आधी पहिला प्रश्न, मध्येच तिसरा प्रश्न, मध्येच चौथा प्रश्न, असं नाही करायचं, सिक्वेन्सली प्रश्न सोडवत जायचे. ओके, तुम्हाला वाटलं बाबा मला नाही जमत, तिथे स्पेस सोडा आणि पुढे चला, जागा सोडा, शेवटी तिथे काट मारा, काय हरकत नाही, स्पेस सोडून तिथे काट मारा, असं लिहा तिथे तुम्ही पुढे पानावरती उत्तर आहे असं लिहा, असा ॲरो काढा, असा एक लाईन काढून असा इथे मी दाखवतो तुम्हाला, असा एक ॲरो काढा, म्हणजे काय पुढे आपण इथे स्पेस सोडली होती पण मला इथे मला वाटलं की मला उत्तर लिहायचं होतं पण नाही मला वेळ मिळाला, पुढे काय हरकत नाही, टेन्शन स्पेस सोडा मस्तपैकी. प्रश्न जे आहेत 1 2 3 4 असं सिक्वेन्सने सोडवा. ओके, ठीक आहे, समजलं. आता हे छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत मी तुम्हाला देतोय हळूहळू, त्याही गरजेचे आहेत. ओके, चला आता आपण वळूया आपल्या प्रश्नाकडे. B² - 4AC = काय असेल, बी बरोबर -3, सो -3 चा वर्ग +4 * 1 * 2, -3 चा वर्ग 9 असेल, सो 9 लिहूया, -4 * 1 * 2, काय होणार इथे, वजा वजा अधिक होतं गुणाकारामध्ये, आपण पाहिलं ना आय थिंक परवाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं, बरोबर. सो जर नसेल तो माहिती, आय बटन वरती प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टला क्लिक करा आणि तिथे बघा. ओके, वर्ग आपलं जो पहिलं या चॅप्टरचं पहिलं जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला रिकॉल करून दिलंय की प्लस मायनस मायनस प्लस कोणतं चिन्ह येतं. ओके, ते तुम्हाला दिलेलं आहे तिथे. सो मायनस मायनस प्लस होतं चिन्ह, सो मायनस मायनस प्लस गुणाकारामध्ये. हा, सो प्लस 4 × 2 = 8 आले, 9 आणि 8 होतात किती, 9 आणि 8 = 17, सो या ठिकाणी आले 17. चला आता एक्स बरोबर, आता इथे एक्स लिहायचं चल जे आहे ते लिहायचं, जर इथे वाय चल असेल ना तर वाय बरोबर लिहायचं, विद्यार्थी काय करतील एक्स 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 करत बसेल, नाही हे पण इथे ही सिल्ली मिस्टेक. चला आता ह्या आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा सिल्ली मिस्टेक काय, जे चल दिलेलं आहे फॉर्म्युला मेथड मध्ये सुद्धा तेच इथे लिहायचं. ठीक आहे, जे चल आहे तेच व्हेरीफाय करायचं. तो एक्स बरोबर -b प्लस ऑर माइनस इन टू B² - 4AC / 2A. चलो माइनस बी क्या है, आता माइनस चिन्ह लिहा, बी च्या ठिकाणी -3 लिहा, जे चिन्ह आहे तसंच लिहा, प्लस ऑर माइनस, बी माइनस आहे त्याला बाजूला काढा, बी ची व्हॅल्यू काय मला -3, -3च लिहायची, माइनस चिन्ह घालवायचं नाही. इथे अजून एक सिल्ली मिस्टेक बघा, जे चिन्ह आहे ना तसंच घ्यायचं, चिन्हाला सोडायचं नाही, ऍज इट इज घ्यायचं. ओके, सो इन रूट मध्ये काय असेल, आपण व्हॅल्यू ऑलरेडी काढलेली आहे 17, सो 17 लिहूया इथे, छेदामध्ये 2a 2 * 1, सो वजा वजा इथे बघा, इथे बाहेर वजा आहे, कंसात वजा आहे, वजा वजा अधिक होतं, सो इथे 3 झालं, प्लस ऑर मायनस इन रूट 17/2, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण इथे, एक्स बरोबर 3 अधिक 17 * 17/2, किंवा काय असेल, एक्स बरोबर 3 * 17/2. करेक्ट, अगदी सोपं आहे, काय अवघड आहे याच्यामध्ये, नाही मला उत्तर मिळालं 3 अधिक * 17/2,
आणि 3 वजा √17/2 लक्षात आलं काय अवघड होतं का? नाही, अगदी सोपं होतं, पण तुम्ही बघ टेन्शन घेता. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आणि आता आपण पुढचं पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया पाचवं. आता बाकीचे तुमचं तिसरं आणि चौथं सेमच आहे. आता तुम्ही म्हणाल सर काय क्रॅश कोर्स मध्ये सोपी सोपी ग्रंथ सोडून दाखवत, नाही आपण सगळ्या टाईपची ग्रंथ आपण पाहत आहोत, ठीक आहे. सो तिसरं आणि चौथं तुम्ही होमवर्कसाठी आहे ते व्यवस्थित सोडवा, समान आहे. फक्त फॉर्म्युलामध्ये आता हे थोडंसं अवघड वाटलं, काहींना अवघड जातं म्हणून मी हे घेतलं. हा चला आता आपण बघू याच्याकडे लक्ष देऊया. आधीला सामान्य स्वरूपात आणूया, सामान्य स्वरूपात आहे का? नाहीये. आता याच्यामध्ये तुम्हाला अजून एक काय करू शकता तुम्ही, जर प्रत्येक टर्मला जर तुम्ही 3 मल्टिप्लाय केलं तर तो 1/3 तुमचा कॅन्सल होऊ शकतो. कसा करतो बघा बरं. या तुम्ही काय करायचं, प्रत्येक टर्मला 3 ने गुणा, आधी 2 ला इकडे आणूया, त्यांच्या घरात घेऊन येऊया. या सो y² + 1/3 y = 2. आता हा जो 1/3 मला थोडासा त्रास वाटतोय, थोडा त्रास देतो, काय टेन्शन घ्यायचं नाही. वजा 2 = 0 मी असताना काय टेन्शन नाही घ्यायचं. सो काय करूया, प्रत्येक टर्मला 3 ने गुणूया. सो 3y² + 1/3 y = 2 = 3 = 0. सो 3y² घेते लिहितो मी, 3y² + 3 आणि 3 कॅन्सल झाला. सो इथे राहिला फक्त y = 3 × 6 = 0. आलं रे आलं, सोपं झालं रे, आहे की नाही. फक्त हेच तुम्हाला वरती दिलं होतं, असंही तुम्हाला देऊ शकतात ना. हे हॉट क्वेश्चन मध्ये असा प्रश्न पडू शकतो, थोडस व्हॅल्यू चेंज करून. आहे तर सोपाच दिलेला प्रश्न, सोपाच आहे, पण तुम्हाला तो हॉट वाटतो. हॉट झाला ना, तर कोल्ड अवघड वाटत होतं, सोपं झालं, टेन्शन घ्यायचं नाही घ्यायचं टेन्शन. तर आता आपण ऐकूया दिलेलं समीकरण x² + bx + c = 0 शी तुलना करू. तुलना केल्यानंतर मला a बरोबर काय मिळतं, इथे स्टेटमेंट लिहायचा a = 3 b = 1 c = -6. येस. तर आता b² - 4ac = b² म्हणजे 1² + 4 × 3 × 6 × 1 करा 1² + 1 + 4 = 12. 12 × 6 पाठापाठ नसेल तर कॅल्क्युलेट करा, 12 × 6 = 65 12 = 72 होतात ना, 6 × 12 1 + 7 = 6 पाठापाठ नसेल तर कॅल्क्युलेट करा, पण करा, कॅल्क्युलेट करा, कॅल्क्युलेशन करा, सोडवू नका, सोडायचं नाही. पाढेपाठ कॅल्क्युलेट करा ना रे बाबा, 10 पर्यंत पाढेपाठ येईल म्हणजे मी कालही तुम्हाला सांगितलं, आधी सांगतोय, पाढेपाठ नसतील तर पाढेपाठ करा, तुमचा वेळ वाचेल. सो इथे आले 72. ओके चला, 6 × 4 = 12 12 × 6 = 72. सो इथे वजा, इथे आपण लिहूया 72. सो बरोबर 1 म्हणजे हे झालं माझं, काय जाणार इथे वजा वजा अधिक, सो इथे अधिक लिहूया. सो 73 इथे माझं आलं b² - 4ac करेक्ट. येस. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी 73 आलेले आहे. चला आता पुढे काय, आपला फॉर्म्युला फॉर्म्युलामध्ये लिहा. सो फॉर्म्युला काय आपला, आता इथे वाय आहे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना चल कोणता वाय आहे. सो y = -b + or - √b² - 4ac / 2a. येस. चलो बी काय आहे, बी आता इथे माझे कोणता आहे बाबा रे, बी आहे माझा 1. सो बी आहे माझा वजा 1, कलर बदलतो ना, 1 आहे. सो -1 लिहूया +or − √73/2 × 1 काय आहे 3 आहे. सो -1 + or − √73 3 × 6. सो म्हणजे काय झालं, y = −1 √73/6 किंवा y = −1 √73/6. ओके, एक येऊ शकत किंवा एक येऊ शकत. ओके, अगदी सोपं आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. सोपं होतं मी सोपं करून दाखवलं ना तुम्हाला. येस, कशाला टेन्शन घ्यायचंय, एवढं सोपं असताना. चला आता पुढचं सोडवू बरं पटापट. 5x² + 13x + 8 = 0. ओके बरोबर 0. आधी सामान्य स्वरूपात आहे का? येस आहे. आता सामान्य स्वरूपाची तुलना करूया x² + bx + c = 0 शी. तुलना केल्यानंतर काय मला मिळेल, ए बरोबर काय मिळेल मला इथे तुलना केल्यानंतर, a = 5, b = 13, c = 8. आता विद्यार्थी मित्रांनो, याची अजून एक तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. या समीकरणामध्ये जर सगळेच, आता हा जो नंबर आहे ना इथे 5, या ठिकाणी 13 आणि 8, जर कोणत्या कॉमन संख्येने जर डिवाइड होत असेल, म्हणजे आता इथे सगळे समान इव्हन नंबर असेल, त्यांनी काय केलं असतं, सगळ्यांना दोन्ही भागीतलं असतं, अजून त्याला सोपं केलं असतं, अजून कॅल्क्युलेशन साठी मी इझी केलं असतं. ओके, असे काही समीकरणं असतात. ओके, ज्या ठिकाणी सगळे जे काही नंबर, तिन्ही नंबर सुद्धा एका नंबरने डिवाइड होत असतील, डिवाइड करून घ्या, सोपं करा अजून. येस,
चलो आता ए बरोबर 5 मिळाला, बी बरोबर 13 आली, ते स्टेटमेंट लिहायचं आहे, विसरायचं नाही. सो बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी स्क्वेअर म्हणजे 13 वर्ग. आता 13 वर्ग पाडवायचे, माझा 4 गुणिले 5 गुणिले 8, 13 वर्ग 169, वजा पाडापाट नसेल, वर्गपाट नसेल तर कॅल्क्युलेट तरी करा, 13 13 तरी पाडापाट नाही आहे तर काही टेन्शन नाही, 3 3 9, 3 1 3 0 आपण कॅल्क्युलेट करा, तर 9 आला, 6 आला, 1 आला, 169 असं तरी करा रे बाबा नो. पण उत्तर सोडवाय म्हणजे प्रश्न सोडायचा नाही, तुम्हाला मार्क देणार आहे तो. छोट्या छोट्या गोष्टीमुळे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, ओके. सोपी सोपी न्यूमरेटर असतात पण तुम्ही सोडून देता, सोडायचं नाही तर सोडवा ना त्यांना, काय हरकत आहे, कॅल्क्युलेशन थोडंसं डोकं लावा. 2 तास तर तुम्हाला द्यायचे तुमच्या आयुष्यातले, 2 तास तुमच्या बीजगणिताला, 2 तास तुमच्या भूमितीला, पार्ट मॅथ 1 आणि मॅथ 2 ला, ठीक आहे, घाबरायचं नाही त्याच्यामध्ये. चलो आता 169 वजा 8 5 40, 8 5 40 गुणिले 4, 0 4 16, 160 आले, 160 आले, 160 आणि ते आले 9. चला रे चला, कुठे चला, गणित सोडवायला चला. सो आता पुढे काय करणार आपण, फॉर्म्युला लिहिणार. इथे एक्स चा पद आहे, सो एक्स लिहूया, मायनस बी प्लस ऑर मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. चलो वैल्यू डाले इसके अंदर, बी है मेरे पास 13, सो माइनस 13 प्लस और माइनस रूट 9 डालेंगे अपॉन 2 मल्टीप्लाई विद 5. सो क्या होगा आगे, आगे हमारा होगा यहाँ पर क्या होगा, एक्स बरोबर -13 इन रूट 9, म्हणजे हा 9 कुणाचा वर्ग आहे, 3 चा वर्ग आहे. सो प्लस और माइनस 3 अपॉन 5 × 10, यस. तो एक्स बरोबर काय असेल, पहिलं एक्स बरोबर -13 + 3 / 10, किंवा किंवा एक्स बरोबर -13 + 3 / 10, यस. सो आता काय होईल, इथे अधिक वजा वजा चिन्ह द्यायचं, मोठ्याचं मोठा आहे वजा, सो इथे होईल -10 / 10, इथे काय होईल वजा वजा अधिक चिन्ह द्यायचं, मोठ्याचं मोठा आहे 13, सो -16 / 10, ओके. सो इथे काय होईल, 10 एकम 10, सो -1, आणि इथे झालं -16. आता इथे तुम्ही अजून संक्षिप्त करू शकता, काय दोन्ही व्हॅल्यू दोन्ही भागू शकता, सो -8/5, सो एक्स बरोबर -1 आणि एक्स बरोबर -8/5 ही माझ्या समीकरणाचं उत्तर आहे, ही माझी मुळं आहेत. अगदी सोपं आहे ना, काय अवघड आहे का याच्यामध्ये, नाही, ओके. चलो आता आपण पुढे पाहूया, आहे का काही, नाही, ते संपलं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणीच आपला काही जे महत्वाचे कन्सेप्ट होते आपल्या वर्ग समीकरणामधल्या बऱ्यापैकी आपण कव्हर केलेली आहे. तुम्हाला आरामात जे काही प्रश्नावरती जे सोपी सोपी न्यूमेरिकल्स येतात तुमचे मार्क्स आरामात मिळून जातील, ओके. आता याच्यामध्ये काही हॉट क्वेश्चन्स आहेत ते आपण एंडला पाहणार आहोत, ह्या सिरीजच्या एंडला पाहणार आहोत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, तेही तुमचं कव्हर होणार आहे, ओके. सो बऱ्यापैकी तुमच्या आता बऱ्यापैकी दुसरं जे प्रकरण आहे त्याच्यापैकी मार्क कव्हर झालेले आहेत. सो काय करायचंय, प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन परफेक्ट, ओके. हे विसरायचं नाही, छानपैकी प्रॅक्टिस करा, सराव करा, सराव संच 2.1 चा, सराव संच 2.2 चा, सराव संच 2.3 चा, सराव संच 2.4 चा, आणि तुमच्यासाठी खाली जे लास्टचा सराव संच दिलेत ना, शेवटला प्रश्न तुमच्या चॅप्टरच्या शेवटी जे संच दिलेले आहेत प्रश्न संच, त्यातलेही न्यूमेरिकल सोडवा, आपण त्यातलेही न्यूमेरिकल्स घेऊया, पण कधी शेवटी, सीरीजच्या शेवटी. बऱ्यापैकी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजलेले आहेत, ओके. आता उद्या आपण पाहूया तुमचा प्रकरण क्रमांक 3, ओके. अंकगणित श्रेणी वगैरे जे आहे ना ते आता आपण उद्यापासून सुरुवात करूया, त्यातले काही महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत ते कव्हर करूया. आणि आजचं सेशन आपल्या इथे संपलेलं आहे. महत्त्वाचं काय, आजची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक बटन क्लिक करायला विसरायचं नाही, आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब वरती, तुम्ही लाईव आपल्या ऍप्लिकेशनमध्ये पाहत असत ना, काही हरकत नाही, ते तुम्हाला दिसेल जर तुम्ही ते क्लिक केलं व्हिडिओवरती, यूट्यूब दिसतं, ठीक आहे, त्याला क्लिक करा, तुम्ही यूट्यूबला डायव्हर्ट व्हाल. तिथे गेल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, हजेरीची लिंक आहे, त्याला क्लिक करा, हजेरी द्या. थोडंसं करा की आता आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो, एवढी छान व्हिडिओ बनवली मस्तपैकी, तुम्ही 2 मिनिटं वेळ काढा, थोडासा फक्त लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, त्यांनाही पाठवा, त्यांनाही मार्क मिळू द्या छानपैकी, त्यांनाही कन्सेप्ट समजू द्या, तुम्ही समजून घ्या, त्यांनाही समजून घ्या, दिल्याने वाढतं, ओके. जेवढं तुम्ही द्याल तेवढे तुम्हाला मार्क्स मिळतील, ओके, हा लक्षात ठेवा, म्हणून शेअर करा. चला आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या सेशनमध्ये, बाय.